नमस्कार शेतकरी, बऱ्याच शेतकरी मित्रांनी अशा वेगवेगळ्या कंपनीचे मानवचलित टोकन यंत्र खरेदी केली होती आणि ती टोकन यंत्र खरेदी केल्यानंतर त्या स्किंडेच्या अशा काही प्लेटी असतात, त्या प्लेटी फुटलेल्या आहे. अशा पद्धतीने ह्या प्लेटी फुटलेल्या आहे. काही काहीचे हे जे काय शिडरचे खालचे पिवळे गॅप आहे ते निघलेले आहे. अशा पद्धतीने प्लेटी फुटलेल्या आहेत तर त्या ठिकाणी त्याला अशा पद्धतीने जे काही सामान आहे ते सामान मार्केटमध्ये मिळत असतं. जर तुम्हाला टोकन यंत्र खरेदी करायचं असेल तर त्या दुकानदाराला किंवा त्या डिस्ट्रीब्युटरला तुम्हाला विचारून घ्यायचं तुमचं त्याचा स्पेअर पार्ट मिळणार आहे. जर तुम्हाला टोकन यंत्र खरेदी करायचं असेल तर तुम्ही जे काही स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता. आपल्याकडे त्या टोकन यंत्राचे परिपूर्ण स्पेअर पार्ट तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुमचं जुनंसुद्धा टोकन यंत्र असेल तर त्या जुनं टोकन यंत्राचे परिपूर्ण जे काय मटेरियल आपल्याला ते आपण मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून देऊ. तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही स्क्रूची पॅकेट वगैरे आहेत किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं जे काही सामान आहे असे जे काही प्लेटी त्या प्लेटी आपण तुम्हाला महाराष्ट्रावर कोविडद्वारे देणार आहोत. तसेच मित्रांच्याही शेतकऱ्यांना टोकनंतर खरेदी करायचं असेल किंवा त्यांना अशा पद्धतीने जर त्यांना काही स्पेअर पार्ट लागत असले टोकन यंत्राचे तर त्या ठिकाणी तुम्ही आव्हान जो काही स्क्रीनवर नंबर असतो त्याच्यावर संपर्क साधू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.